पनवेल आणि उरण तालुक्यात कोरोना विषाणूचे संक्रमण दिवसेंदिवस वाढत चाललं असून परिस्थिती दिवसेंदिवस चिंताजनक होत चालली आहे. रविवारी पनवेल महापालिका हद्दीमध्ये 13 ग्रामीण भागात 9 असे 22 रुग्ण सापडल्याने चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. यामध्ये धक्कादायक बाब म्हणजे खारघरीतील एका 32 वर्षीय महिलेचा दुःखद मृत्यू झाला आहे. महापालिका हद्दीतील खारघर सेक्टर 35 स्मिथ कॉपरेटिव्ह सोसायटी येथील एकाच कुटुंबातील 2 महिला, सेक्टर 10 सनसिटी एव्हेन्यू सोसायटी येथील 27 वर्षीय महिला, सेक्टर 15 मकरंद विहार सोसायटी येथील 13 वर्षीय एक मुलगा, कळंबोली सेक्टर 15 लेक स्मिथ कॉर्नर येथील 27 वर्षीय एक व्यक्ती, नवीन पनवेल सेक्टर 13 ए टाईप येथील एकाच घरातील 4 व्यक्ती, कामोटे सेक्टर 10 विक्रम टॉवर येथील 50 वर्षीय एक महिला, कामोटे सेक्टर 36 तिरुपती कॉम्प्लेक्स येथील 28 वर्षीय एक व्यक्ती, नवीन पनवेल सेक्टर 13 ए टाईप चाळ वसंत निवास येथील एकाच कुटुंबातील 2 व्यक्ती कोरोना बाधित सापडले आहेत. तसेच पनवेल तालुक्यातील ग्रामीण भागातील कोपरेल येथे 2, वहाळ येथे 1, पालीदेवत येथे 2, शिरडोन येथे 1, केळवणे 1 तर विसुंबे येथे 1 असे 9 कोरोना बाधित रुग्ण सापडल्याने तालुक्यात कोरोना विषाणूचा विळखा घट्ट होताना दिसत आहे. तसेच खारघरीतील एकाच कुटुंबातील 2 व्यक्ती तर कळंबोली येथील 1 व्यक्ती पूर्णपणे बरी झाली असून त्या व्यक्तीला आज रोजी घरी सोडण्यात आले आहे. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.